माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्याने जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांच्याकडून जत तालुक्यातील विविध जलसंधारणाच्या कामांसाठी 92 कोटी रुपये इतक्या निधीची मंजुरी मिळाली आहे। त्यामधून जत तालुक्यातील खालील ठिकाणी जलसंधारणाची कामं होणार आहेत। त्यामुळे कायम दुष्काळी तालुका असा डाग असलेल्या जत तालुक्याच्या दुष्काळी मुक्तीकडे प्रवास सुरू झाला आहे। यामधून खालील जलसंधारण कामं होणार आहेत। मुचंडी क्रमांक 1 येथे साठवण तलावासाठी 13,70,96,69 रुपये, साठवण तलाव सोरडी क्रमांक 2 साठी 14,20,86,593 रुपये, आवंडी तालुका जत येथील लघु पाटबंधारे तलावासाठी 18,72,41,104 रुपये, मुचंडी अंबाबाई मंदिर येथील कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी 1,51,90,309 रुपये, मुचंडी शिंदेवस्ती येथील कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी 1,71,98,455 रुपये, रूपांतरित साठवण तलाव कागनेरी करता 6,69,21,357 रुपये, रूपांतरित साठवण तलाव बागेवाडी करता 6,52,896 रुपये, पाझर तलाव वाघमोडेवाडी बेवनूर करता 1,58,70,844 रुपये, गेटेड चेकडॅम संख कुलकर्णी नाटेकर शेत 1,34,36,448 रुपये, कोल्हापूर बंधारा भिवर्गी नंबर 1 पुजारी शेत करता 1,76,14,524 रुपये, कोल्हापूर बंधारा भिवर्गी नंबर 2 पांडोझरी नाला 1,71,25,047 रुपये, कोल्हापुरी बंधारा भिवर्गी नंबर 3 मैलापुरे शेत 1,61,43,934 रुपये, कोल्हापुरी बंधारा भिवर्गी नंबर 4 तिकोंडी नाला डोंबाळे 1,75,72,920 रुपये, चेकडॅम जालिहाळ खुर्द क्रमांक 2 बिराजदार करता 1,25,60,829 रुपये, गेटेड चेकडॅम शेगाव करता तानाजी पाटील शेत करता 1,31,60,936 रुपये, कोल्हापूर पद्धती बंधारा वाळेखिंडी करता काळेल शिंदवस्ती करता 1,73,88,970 रुपये, कोल्हापूर पद्धती बंधारा वाळेखिंडी रावसाहेब शिंदे शेत करता 1,73,1,556 रुपये, कोल्हापूर पद्धती बंधारा शिंगणापूर करता 1,75,02,410 रुपये, गेटेड चेकडॅम मुचंडी 2 करता 1,21,26,899 रुपये इतका भरीव निधी मंजूर करण्यात आल्यानं आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितलं। त्यामुळे जत तालुका वासियांची पाण्याची समस्या मिटणार असून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणून जत तालुक्याचा चौफेर विकास करू असं आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितलं।